स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनल मध्ये आता CET ला तब्बल एक महिना उरलेला आहे आपली मे मध्ये एक्झाम आहे आणि तुम्ही सगळेच जण नक्की सीई टीचं चा चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करतच असाल पण तरी पण सगळ्यांना एक प्रश्न नक्की पडत असेल की मला जर चांगल्या कॉलेजमध्ये जायचं आहे मला एखाद्या छानशा पुण्याच्या मुंबईच्या कॉलेजमध्ये जायचं आहे तर किती मार्क्स मला स्कोअर करावे लागणार आहेत आणि नक्कीच जे गोल सेटिंगसाठी हे मार्क्स इम्पॉर्टंट असणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण क्लासिफिकेशनसोबत तुम्ही किती मिनिमम मार्कचं टार्गेट ठेवलंच पाहिजे हे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण त्याआधी छोटीशी अनाऊन्समेंट आहे तसं गेल्या वीकचा मी पूर्ण शेड्यूल तुम्हाला दिला होता तसा इच या वीकचा हा शेड्यूल आहे आपल्या फ्री मॉकटेस्ट गेल्या तीन वर्ष चालत आहे तर हे चौथं वर्ष आहे ज्याच्यामध्ये फ्री मॉकटेस्ट तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहेत जी मुलं सीई टज प्रिपेरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की टेस्ट चॅप्टरवाईज पहिले होत आहेत ऑलरेडी आपले दहा टॉपिको झालेले आहेत आता नेक्स्ट आहे आज आपली सॉलिड स्टेटचे आहे उद्या एल पी पीचे आहे त्याच्यानंतर ए सी सर्किट्स एकतीस तारखेला फिनॉल इथर एक तारखेला लाईन अँड प्लेन दोन तारखेला एक फुल लेंथ आहे मग ही फुल लेंथ कशावर आहे आत्तापर्यंत माझे मॅथ्स वनचे सगळ्या चॅप्टरवाईज मॉकटेस्ट झालेले आहेत तर आपण फुल लेंथ पूर्ण मॅथ्स पार्ट वनवर फुल लेंथ घेणार आहे जेणेकरून काय होईल की जे पहिले पाच टॉपिक आहेत ते तुम्हाला लक्ष देईल की परफेक्ट झालेत की नाही मग ज्या टॉपिकवरचे क्वेश्चन या फुल मध्ये चुकतील तिथे थोडेसे तुम्ही कमी पडताय असं पकडा आणि त्या टॉपिकला एकदा रिव्हिजन करा म्हणजे जेणेकरून काय होईल मॅथ्सचा पार्ट वन जो की ऑलमोस्ट फॉर्टी मार्क्स आहे ते तुमचा कवर होऊन जाईल आणि त्याच्यातले जे काही लूप होल्स आहेत जे काही तुम्हाला फोकस करण्याचे पार्ट्स आहेत ते पण या टेस्टमधून समजून जाणार तर हा आपल्या शेड्यूल आहे आणि येत्या संडेला एक फुल लेंथ आहे ती पार्ट वन वर आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ठीक आहे या मॉकटेस सगळ्यांसाठी फ्री आहेत डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे मॉकटेस जॉईन करण्यासाठी तिथे दोन्हीपैकी एका ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथे तुम्हाला पुढे एक्झाम लिंक असेल किंवा मग व्हिडिओ ट्युटोरियल हे सगळं तिथे भेटणार आहे तर आजच्या मेन टॉपिक कडे येऊया की मिनिमम मार्क्स किती लागतात ठीक आहे पण मी पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की मी आता सांगेन की एकशे दहा लागतात एकशे वीस लागतात एकशे तीस लागतात मी जेव्हा पूर्ण व्हिडिओ सांगेन तेव्हा तुम्ही तेच टार्गेट ठेवू नका की मला एकशे वीसच घ्यायच्या एकशे तीसच माझं म्हणणं जेवढं मॅक्झिमम पॉसिबल आहे तेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे किंवा आई वडिलांना सांगा की नाही दादानी सांगितलं एवढेच मार्क आले तरी इनफ आहे सगळ्यांचं टार्गेट आजच्या घडीला तरी मॅक्झिमम मार्क करणं हेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे म्हणजे तेच काय की एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर असंच तुम्ही विचार केला पाहिजे असा अजिबात विचार करू नका पण मी ओव्हरऑल सिनॅरी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की नेमकं आता इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला किती मार्क्स लागणार आहेत मी सगळ्यात पहिले काय करतो माहिती का जे कॉलेजेस आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये दोनशेपेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि मी आता हे माझं तुमची वाय जी आहे जी चौथी वर्ष असणार आहे मी ज्याची काउन्सिलिंग करणार आहे मग त्याच्यामुळे चौथं वर्ष असलेला मला खूप अनुभव आला आहे आणि त्याच्यानुसारच मी तुम्हाला एक सांगतो आहे की कि किती पर्सेंट किती मार्क्स तुम्हाला लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला टॉप फाईव्ह कॉलेज टॉप ट्वेंटी टॉप थर्टी बिलो थर्टी आणि लोकल कॉलेज याला क्लासिफाय करूया आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया हे मार्क्स आणि पर्सेंटाईलचं काय तुम्ही समज आपलं आत्तापर्यंत आपण कसं बघितलं एखादा तुम्� पेपर आहे शंभर मार्काचा आहे त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एटी फाईव्ह मार्क्स आले तर आपलं पर्सेंटेज होत असतं एटी फाईव्ह घ्या पर्सेंटेज करत असतं की तुमच्या त्या बॅचमधला सगळ्यात टॉपर कोण आहे मग कधी कधी काय होतं की शंभर मार्काचा पेपर आहे फॉर एक्झाम्पल आपली सीईटीज दोनशे मार्काची दोनशेपैकी दोनशे मार्क कुणालाच भेटत नसतात मग हंड्रेड पर्सेंटाईल भेटत नाही का भेटतं बऱ्याच मुलांना हंड्रेड पर्सेंटाईल भेटतं मग हंड्रेड पर्सेंटाईल कुणाला दिलं जातं त्या शिफ्टच्या दोनशे मार्कापैकी समजा टॉपरला पडलेत एकशे सत्तर मार्क तर एकशे सत्तर मार्काच्या मुलाला शंभर पर्सेंटाईल दिलं जातं मग एकशे वन सिक्स्टी नाईनवाल्याला वाल्याला नाईन्टी ना नाईन दिलं जातं असं सोयान सोयांना खाली 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 येत जातात आणि झिरो जी मार्क्सवाल्याला झिरो पर्सेंटाईल दिलं जातं मग याला काय म्हणतो आपण पर्सेंटाईल मग आपण आता बघताना आपण पर्सेंटाईल मार्क्स या दोन्ही गोष्टी बघूया हो सगळ्यात पहिले समजून घ्या कॉलेजेसचे ना प्रकार आहेत तुम्ही जसं जसं चांगल्या कॉलेजमध्ये जाल तिथे तुमचं फ्युचर जास्त सेक्युअर असेल कारण तिथे कंपनीज येत असतील कंपनीज फॉर प्लेसमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण इंजिनिअरिंग करतो आहे कशासाठी की जेव्हा माझी इंजिनिअरिंग होईल तुमचंही स्वप्न तेच आहे माझंही स्वप्न तेच आहे की जेव्हा आपली इंजिनिअरिंग होते चार वर्षानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सपोर्ट केला पाहिजे असं आहे की चार वर्षानंतर तुमच्या आईवडिलांनी आराम करावा आणि तुम्ही काम करावं या सगळ्यासाठीच आपला हा सगळा खटाटोप चालू आहे की आपल्याला सीई टीत चांगले मार्क्स घ्यायचे आहेत चांगलं कॉलेज घ्यायचं आहे मग हे चांगलं कॉलेज किती आहेत महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन कॉलेज दोनशे दहा आहेत पण खरं खरंच सगळे कॉलेजेस तेवढ्या प्लेसमेंट देऊ शकत आहेत का तर नाही ॲक्च्युली जे टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत तेच तेवढ्या कंपनीज तिथे येतात तेवढ्या ते प्लेसमेंट्स तिथे होऊ शकतात मग टॉप कॉलेजेस कसे आहे कोणते आहेत जसं की सीओ आई पी आहे पी आय सी टी आहे वीजे टी आय आहे सरदार पटेल आहे असे टॉप फाईव्ह कॉलेजेस म्हणजे टीयर वन कॉलेजेस त्याच्यानंतर असेही काही कॉलेजेस आहेत की ठीक आहे त्यांचाही कट ऑफ जास्त आहे तेही चांगले कॉलेजेस आहेत पण आपण त्यांना टॉप ट्वेंटीच्या कॅटेगरीमध्ये ठेवूया सुद्धा प्लेसमेंट्स चांगले आहेत इथे एकदम बेस्ट आहेत म्हणजे इथे प्रत्येक मुलाला खूप मोठे मोठे पॅकेजेस आहेत इथेही छान आहेत ॲव्हरेज प्लेसमेंट्स आहेत आणि टॉप थर्टीमध्ये म्हणूया की छानपैकी सगळ्यांना प्लेसमेंट भेटेल याची गॅरंटी आहे पण पॅकेजेस थोडेसे कमी असतात पण जसं तुम्ही टीयर फोरमध्ये जाल बिलो थर्टी कॉलेजेस टॉप थर्टी महाराष्ट्राचे जर त्याच्या खाली जाल तर मग इथे गॅरंटी नाही आहे की तुम्हाला प्लेसमेंट मिळेलच इथे गॅरंटी नाही आहे की तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळेलच अशी प्रत्येक गोष्टी इथे धरल्या जातात आणि टीयर फोर म्हणजे लोकल कॉलेजेस लोकल कॉलेजेस म्हणजे काय मी कॅटेगराईज करेन की आता मी लातूरमध्ये राहतो तर बिडवे कॉलेज झालं किंवा आमच्याकडे बिडवे तरी थोडंसं चांगलं आहे पण आंबेजोगाईचं एक कॉलेज आहे किंवा व्ही डी एफ कॉलेज हे लोकल कॉलेजेस झाले मग या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटची तर गॅरंटी नसतेच आणि त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम असतो की इथे शिकवण्याचं सुद्धा प्रॉब्लेम असतो म्हणजे इंजिनिअरिंग करून तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की मी चार वर्षानंतर माझ्या आईवडिलांना सपोर्ट करू शकेल फायनान्शियली मी माझ्या आईवडिलांना मदत करू शकेल त्यामुळे मेन गोल काय असला पाहिजे तुमचा की मला टॉप इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे मग सगळ्यांचा प्रयत्न काय असला पाहिजे की मला टॉप फाईव्ह इन्स्टिट्यूट्समध्ये जायचं आहे मी ऑलरेडी सांगितली टॉप फाईव्ह इन्स्टिट्यूट्स पुणेमध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत ओके दोन पुण्याचे दोन मुंबईचे आणि अजून एक मला आवडतं टॉप इन्स्टिट्यूट्स आहे ते आहे वालचंद सांगलीला आहे ते ओके तर हे जे टॉप इन्स्टिट्यूट आहेत टॉप कोणते इन्स्टिट्यूट नावही तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही सर्च कराल तिथली मुलं आज काय करतायत हे तुमच्या लक्षात येईल सी ओई पी पी आय सी टी हे पुण्याचे आहेत टी आहे आणि सरदार पटेल हे मुंबईचे आहेत आणि वालचंद हे सांगलीला कॉलेज आहे तर जे टॉप फाईव्ह इन्स्टिट्यूट्स आहेत यामध्ये जाण्याचं तुमचं ड्रीम हवं आहे मग हे ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी किती मार्क्स हवेत रे जर तुम्हाला सीओई पी किंवा आयला जायचं आहे मिनिमम टार्गेट तुमचं एकशे सत्तरच्या वर हवं आहे ठीक आहे मी चांगलं सी एस ब्रँडसाठी बोलतो आहे सी एससाठी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरचं तुम्ही ड्रीम करा नक्कीच तुम्हाला सीओ पी आणि आय मिळणार आहे जर तुम्हाला पी आय सी टी किंवा एस पी टी किंवा आपण आता म्हणूया टॉप फाईव्ह कॉलेजेस ठीक आहे ओवरऑल टॉप फाईव्ह कॉलेजेसमध्ये जायचं आहे मिनी मिनिमम तुमचं वन सिक्स्टी फाईव्ह प्लसचं टार्गेट हवं आहे ओके मग दादा खरं काय प्रूफ आहे आता माझ्याकडे एक मुलगा आहे मी ज्याचा वॉईस शेट आपल्या ग्रुपवर घेतला होता सौरभचा त्याचा रँक आय गेस वन हंड्रेड काहीतरी होता ओके तरी सुद्धा त्याचा मार्क्स किती होते तुम्ही बघाल तर वन अराउंड फाईव्ह अराऊंड मार्क्स होते वन सेवन्टी वन सिक्स तरीसुद्धा तो आज सी ओ पी सी एसमध्ये आहे लक्षात येत आहे म्हणजे जरी तुम्ही वन प्लस टार्गेट केलं तर तुम्हाला सी भेटेल आणि वालचंद किंवा सर पी आय सी टी पाहिजे असेल तर मिनिमम वन सिक्स्टी प्लस किंवा वन सिक्स्टीचं तरी तुम्ही टार्गेट ठेवलंच पाहिजे आता याच्या खालचंही मी तुम्हाला सांगणार आहे पण माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने हेच टार्गेट ठेवावं तुम्ही असंही कोणी याच्या खालचं टार्गेट ठेवूच नका कारण ही जी कॉलेजेस आहेत ही प्रेमियम कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमधल्या प्लेसमेंट्स या कॉलेजमधलं कल्चर या कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी केल्या जातात ह्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत आणि इथून जी मुलं बाहेर पडणार आहेत ही नक्कीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणूनच बाहेर पडणार आहेत त्याच्यानंतर आपण धरूया टॉप ट्वेंटी कॉलेजेस मग मी 20 और और 20 या टॉप ट्वेंटी कॉलेजेसमध्ये पुण्याचेही कॉलेज धरतोय मुंबईचेही कॉलेजेस धरतोय आणि त्याच्यानंतर ओवरऑल महाराष्ट्रामधली मी कॉलेजेस धरतोय जसं मी आता मगाशी टॉप फायमध्ये वालचंद धरलं तर टॉप ट्वेंटीमध्ये ओवरऑल महाराष्ट्राचे जे टॉप ट्वेंटी कॉलेजेस आहेत यामध्ये जर तुम्हाला जायचं आहे तर तुमचा मिनिमम स्कोअर हा वन थर्टी जास्तच पाहिजे ठीक आहे सी एससाठी बोलतोय मी जर तुम्हाला टॉप ट्वेंटी कॉलेजेस ऑफ महाराष्ट्रामध्ये जायचं आहे तर मिनिमम तुम्ही वन थर्टी फाईव्ह टू वन एवढा स्कोअर तरी केलाच पाहिजे जेणेकरून तुम्हाला सीएस भेटेल मेकॅनिकल वगैरे अजून खाली खाली जातं मग कॅटेगरी बऱ्याचशा गोष्टी येतात पण तरी पण जर पन्तर तुम्हाला टॉप ट्वेंटी इन्स्टिट्यूट्समध्ये जायचे आहेत आणि जर तुम्ही एकशे तीस किंवा एकशे चाळीस ह्याच्यात थोडं पुढे गेलात तर शंभर टक्के तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप ट्वेंटी इन्स्टिट्यूट्समध्ये जाणार म्हणजे जाणार आय होप हे लक्षात आलंय टार्गेट मोठे ठेवा असं नाही की मी सांगतोय म्हणजे हेच टार्गेट ठेवलं पाहिजे टॉप थर्टीमध्ये जायचं असेल तर किती मार्क्स लागतील तर मी म्हणेन टॉप थर्टीमध्ये जाण्यासाठी एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या जरी तुम्ही वर गेलात तरीसुद्धा तुम्हाला टॉप थर्टी कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र इथे तुम्हाला नक्की ॲडमिशन मिळणार आहे आणि मी सेफ साईड सांगतोय म्हणजे एवढेच म्हणजे जर तुम्ही घेतले शंभर टक्के म्हणजे ज्या जी मुलं वन फॉर्टी किंवा वन थर्टी फायच्या आसपास असतील नक्कीच मी लिहून देतो त्यांना टॉप ट्वेंटी कॉलेज मिळणारच वन कारण असं गेल्या वेळेस तर शंभर मार्काला सुद्धा टॉप थर्टी कॉलेजेस मिळालेली आहेत पण मला ह शुअरिटी सांगायची आहे तुम्हाला कारण प्रेडिक्शन याचं नसतं ओव्हरऑल विचार केला एकशे पंचवीस मार्काच्या वर जी मुलं असतील त्यांना शंभर टक्के टॉप थर्टीच्या कॉलेजमध्ये मिळणार म्हणजे मिळणारच अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो काही नाही तर नाही ज्या मुलांचा काहीच अभ्यास झालेला नाही आहे मी खूप काही अभ्यास केलेला नाही आहे किमान प्रयत्न करा या टॉप थर्टीमध्ये तरी जाण्याचा म्हणजे एकशे वीस एकशे पंचवीस मार्क स्कोअर करण्याचा किमान प्रयत्न करा आज तुमच्या लक्षात येणार नाही आहे की ह्या स्कोअरचं महत्त्व काय ज्या दिवशी सीई टीची परीक्षा होईल ज्या दिवशी काउन्सिलिंग चालू होईल आणि जेव्हा माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओज बघाल की या चॅनलचा कट ऑफ एवढा गेला या कॉलेजचा कट ऑफ एवढा गेला आहे मग या कॅटेगरीसाठी एवढा गेलाय दहा दिवशी तुम्हाला या मार्कांचं लक्षात येणार आहे महत्त्व सो आजपासून थोडासा प्रयत्न करा जर तुम्ही आज नव्वदपर्यंत पर्यंत येत आहे तर शंभरला येण्याचा प्रयत्न करा शंभरला येत आहे तर एकशे दहाचा येण्याचा प्रयत्न करा मी सगळ्यांना सांगेन सगळ्या पालकांना विनंती टार्गेट हेच असावं मी म्हणत नाही की टार्गेट एकशे वीस एकशे पंचवीस ठेवा पण तरी पण ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाही या आजपासून सुरू करतायत जरी तुम्ही एकशे वीस किंवा एकशे दहा म्हणतो मी तुम्ही एकशे वीस एकशे दहाच्या पर्यंत जरी आलात तरी वन ऑफ दी पुण्याच्या टॉप टेन टॉप फिफ्टीन इन्स्टिट्यूट्समध्ये तरी तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर चार वर्षानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या आईवडिलांना सपोर्ट करू शकणार आहेत मग राहिले हे कॉलेजेस टॉप टीयर फोर आणि टीअर फायव्हचं मी सांगितलं लोकल कॉलेजेस आहेत हे आणि थोडे लोअर ग्रेडचे कॉलेजेस आहेत मग इथे ॲडमिशन घेतल्याने मला नोकरीच मिळणार नाही माझं फ्युचर सिक्युअर नाही असं आहे का नाही जर तुमच्या स्किल असेल तुमच्यात जर ते गट्स असतील तर हेही भेटणार आहे पण थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की एक ॲक्टर असतो ॲक्टरच्या मुलाला स्ट्रगल करायची गरज नाही क्रिकेटरचा मुलगा आहे क्रिकेटरच्या मुलालाही स्ट्रगल करायची तेवढी गरज पडत नाही तसंच आहे जी मुलं या टॉप इन्स्टिट्यूट्समध्ये जात असतात त्यांना कॉलेजच्या कंपनीज कम, येत असतात त्यांच्याकडे त्यांना कंपनीकडे जायची गरज पडत नाही मग असं आहे का की प्र क्रिकेटरचाच मुलगा क्रिकेटर बनतो किंवा ॲक्टरचाच मुलगा ॲक्टर बनतो कित्येक बॉर्न असे कलाकार असतात छानपैकी पण त्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल असतो मग हा जो स्ट्रगल आहे हा जर तुम्हाला अवॉइड करायचा आहे तुम्हाला छान फेम हवी आहे छानसं आउटपुट हवं आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या तीनमध्ये प्रयत्न करा मी तर म्हणेन तीन नाही तुम्ही सगळ्यांनी या दोनमध्येच टॉप फाईव्ह किंवा टॉप ट्वेंटीमध्येच जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं फ्युचर हे सेक्युअर असेल आणि जेणेकरून चार वर्ष सगळं आपण करतोय कशासाठी की चार पाच वर्षानंतर आज माझ्या आई काम करत नाहीत तर तुमचे पण आई वडिलांनी घरी बसलं पाहिजे आराम केला पाहिजे आणि तिथून तुम्हाला एक तुम्ही एक इन्कम सोर्स जनरेट करून तुम्ही त्यांना हेल्प केली पाहिजे कारण आतापर्यंत आई आपल्या आई वडिलांनी कष्ट घेतलेतच तर आता त्याच्या पुढे आपली ही जिम्मेदारी आहे की चार वर्षानंतर पाच वर्षानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सपोर्ट केलं पाहिजे तर या सगळ्यासाठी ड्रीम हे दोन ठेवा यासाठी एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस म्हणजे एकशे तीस चाळीसच्या एक 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 वर गेल्यात तर नक्कीच तुम्हाला हे टॉप ट्वेंटी कॉलेजेस मिळणारच आहेत त्यासाठी लागणाऱ्या मॉकटेस्टच्या फ्रीली अवेलेबल आहेत प्रत्येक मुलाने व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये फक्त जॉईन व्हायचं तिथे तुम्हाला एक्झाम लिंक असेल या प्रत्येक प्रत्येक गोष्टी तुम्हाला तिथे मिळत जाणार आहेत आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील पुन्हा मेन्शन करतो याचा अर्थ हा नाही की टार्गेट कमीचं ठेवा टार्गेट जेवढं जमेल तेवढं जास्त ठेवा पण शेवटी पुढच्याही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत यासाठीच हा मी व्हिडिओ बनवतो आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये